तीन दिवस सलग दोन शाळा आणि एक कॉलेजला सुट्टी त्यांच्या संस्थेतर्फे देण्यात आलेली आहे. आणि याला विरोध असा आहे की एकंदरीत आपला जो सिलेबस आहे, आता आपण म्हणतोय की गणेश उत्सव आहे किंवा एकंदरीत आता जे आपले फेस्टिवल्स आहेत किंवा हे, तर त्यामुळे सुट्ट्या बऱ्याच मागच्या महिन्यात सुद्धा होत्या, येणाऱ्या महिन्यात सुद्धा बऱ्याच सुट्ट्या आहेत, आणि त्याच्यात तुम्ही तीन तीन दिवस जे सुट्ट्या देतात त्याला आमचा विरोध आहे. तुम्हाला बरेच गार्डन्स असतील, हॉटेल्स असतील, लॉन्स असतील, तिथं तुम्ही न घेता शाळेतच का करताय? तर एकंदरीत इथं राजकीय प्रवेश जो आहे शिक्षण संस्थेत या सत्ताधारी पक्षांनी केलं आहे, त्यासाठी आमचा त्यांना युवक काँग्रेस म्हणून विरोध असणार आहे. आम्ही सर्वप्रथम उद्या पुणे विद्यापीठाचे जे कुलगुरू आहेत त्यांच्याकडे आम्ही जाऊन माहिती मागणार की तुम्ही यांना कोणत्या बेसिसवर तुम्ही यांना परवानगी दिलेली आहे. आम्हाला पोलिसांकडनं आधीच नोटीस आली, ज्यावेळेस आम्ही आंदोलन करणार ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली तर आम्हाला पोलिसांकडनं आधीच नोटीस आलेली आहे. हो, सेक्शन 149 अंतर्गत त्यांनी दिलेली आहे की इथं तुम्ही आंदोलन करू शकत नाही. काल रात्री तिथं ज्या गाड्या होत्या, काल आम्ही तिथं ज्या संध्याकाळी गेलो तर ज्या जुन्या गाड्या तिथे लावलेल्या होत्या त्या सर्व गाड्या उठवण्यासाठी टोईंग मध्ये आलेल्या आहेत. जे तिघा गेट आहेत एसपी कॉलेजचे संस्थेचे, तर तिघा गेटला पोलिसांची व्हॅन गाड्या तिथे आहेत, तिथे बंदोबस्त तिथे आहेत. आता तिथं जर तुमची बैठक आहे तर तिथे एवढं मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करण्याचं कारण काय? दुसरा जो प्रोग्राम आहे त्याबद्दल काय? एकंदरीत भारत जोडो लीडरशिप प्रोग्राम हा अखिल भारतीय युवक काँग्रेसतर्फे लॉन्च करण्यात आलेला आहे. ज्या युवकांना किंवा ज्या विद्यार्थ्यांना देशात असणाऱ्या बेरोजगारी असेल, महागाई असेल किंवा या विषयांवर काम करायचं असेल, किंवा 2024 मध्ये जे सरकार यांनी खोटे आश्वासनं देऊन जे सत्तेत आलेले आहेत तर त्यांना जर बाहेर घालवायचं असेल, त्यासाठी आम्ही त्यांना 3 महिने, 6 महिने, 9 महिने असं त्यांना आम्ही 3 सेशनमध्ये ऑप्शन दिलेले आहेत, ज्याच्यावर त्यांना जे वेगवेगळ्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, कोणी डिजिटलच्या माध्यमातून असेल, कोणी रिसर्चला असेल किंवा कोणी ग्राउंड फील्डला असेल, असे आम्ही 16 सेक्शन केलेले आहेत. निधी विभागणी असेल, डेटा विश्लेषण असेल, डेटा सायन्स असेल, महिला नेतृत्व वाढण्यासाठी पुरस्कार, तर या माध्यमातून आम्ही त्यांना स्पेस अवेलेबल करून देणार आहोत.